राज्यातील शिक्षक पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या. निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाची माहिती. शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय. लोकसभेची निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं माझा व्हिजनमध्ये वक्तव्य. निवडणुकीआधीच उद्धव ठाकरेंकडून राष्ट्रवादीशी संधान. राजकीयदृष्ट्या हे आम्हाला निवडणुकीनंतरच लक्षात आलं. माझा व्हिजनमध्ये देवेंद्र फडणवीसांचे आरोप. भविष्यात नाही अस्तित्वही नाही हे अजित पवारांना समजलं, त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच महायुती सरकारचे बॉस. माझा व्हिजनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान. तर पवार शत्रू नाहीत, राजकीय विरोधक. फडणवीसांचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंकडून अल्पसंख्याक समाजासाठी पायघड्या. ठाकरेगट सर्वात मोठा मुस्लिम धार्जिणा. माझा व्हिजनमध्ये देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवरती टीका. मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंना भाजपसोबत जायचं होतं. माझा व्हिजन कार्यक्रमामध्ये सुनील तटकरे यांचा गौप्यस्फोट. राज्यातले धंदे गुजरातला जात आहेत, आदित्य ठाकरेंचा आरोप. तर आम्ही दोस्तीत धोका दिला नाही. भाजपवरती आदित्य ठाकरेंचा माझा व्हिजनमध्ये पलटवार. 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात येणार. माझा व्हिजनमध्ये आदित्य ठाकरेंचा दावा. अशोक चव्हाणांवरती आरोप झालेला आदर्श घोटाळा आणि अजित पवारांवरती आरोप झालेला सिंचन घोटाळा झाला की नाही ते भाजपनंच सांगावं. माझा महाराष्ट्र माझा व्हिजनमध्ये आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.